मीना फैशन वर्ल्ड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण बनवणार आहे बारीक दोरी। चला तर बघूया। मी 2 सेमी घेतलेलं आहे कापड, त्याला मी घडी घालून आणि त्याच्यावर शिलाई देणार आहे। आणि ही बारीक दोरी बनवण्यासाठी एक सिंपल सी ट्रिक आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही ट्रिक कळेल आणि बारीक दोरी कशी बनवायची हे सुद्धा तुम्हाला कळेल। तुम्ही शिलाई कापडावर दिलेली आहे, बघू शकतात तुम्ही पूर्ण कापडावर शिलाई देणार आहे। तुम्ही शिलाई जाड बारीक तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात। तुम्ही थोडीशी मोठी शिलाई ठेवलेली आहे समजण्यासाठी। आपण बारीक दोरी म्हणजे लटकन म्हणजे ब्लाऊजच्या पाठीमागे जी अटकवतो ना आपण दोरी, ती दोरी आपण आज बनवणार आहोत। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी साईडचं थोडं कापड कट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। नंतर मी घोळ घेतलेलं आहे म्हणजे घोळाची काडी म्हणजे खराटाची काडी। थोडंसं ते कापडाला थोडंसं मी मध्ये हाताने ढकलून आणि घोळाची काडीने त्याला थोडं मध्ये ढकलणार आहे। एकदा की ते थोडंसं कापडमध्ये ढकललं तर आपल्याला बारीक दोरी सहजपणे तयार होते। तुम्ही बघू शकता ती किती छान, फक्त मी घोळाच्या काडीचा वापर करून बनवलेले आहे। हळूहळू त्याला पाठीमागे ओढायचं आहे आणि जोर नका लावू नाही तर काडी तुटेल। हळूहळू त्याला ढकलच आहे आपल्याला आणि पाठीमागे भी थोडं ओढायचं आहे कपडा। तुम्ही बघू शकता ती किती छान बारीक दोरी आपली तयार आहे। मी काढून दाखवते, ही आपली बारीक दोरी तयार आहे। नाही सुईचा वापर केला आणि नाही स्क्रू ड्रायव्हरचा, फक्त मी वापर केला एका छोट्याशा घोळाच्या काडीचा। हळूहळू आपण हे कापड पूर्ण पाठीमागे ओढून घ्यायचंय म्हणजे आपली नाडी तयार होईल म्हणजे दोरी तयार होईल। ही बारीक दोरी बनवण्याची एक सिंपल सी ट्रिक आहे। तुम्हाला सिंपल सी ट्रिक आवडली असेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण पुढे थोडस कट द्यायचं आहे म्हणजे ते काडी आपण काढून टाकूया। ही आपण काडी काढून टाकलेली आहे आणि आपली नाडी तयार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या तुम्ही प्रकारच्या नाड्या तयार करू शकतात म्हणजे बारीक दोरी तयार करू शकतात। बघू शकतात की आपण सफेद नाडी तयार केलेली आहे। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड बरोबर तुम्ही शेअर करा।